ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड आफ्टरनून, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन मध्ये आढावा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 अंतिम निकाल जाहीर झालाय. मुख्य परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादी देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलाय तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण 829 उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आल्याची टीका बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार अयोध्येत होत असल्याचं आंबेडकर म्हणाले. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सकल भागात पाणी साचले. त्याप्रमाणे कांदिवली येथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याने मीरा रोड होऊन मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि कार्यालय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. संजय राव खुर्ची संभालो हवा तेज चलताय असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. हे ट्विट कोणासाठी केले हे देशपांडे यांनी स्पष्ट केलं नसलं तरी ट्विट खाली युजर्स याचा संदर्भ सध्याच्या राजकीय घटनांशी जोडत आहेत. या ट्विटच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येतील भूमिपूजन होईल. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कार्यक्रमाचा शुभ मुहूर्त बेळगाव शहरातील पंडित येणार विजयेंद्र शर्मा यांनी काढला आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय. न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये बीए, बीकॉम, बीएससी या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त बीसीए, बीबीए, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, बीएससी इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-424 आणि 02-37-45-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर. पुणे विद्यापीठाचं उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त अहमदनगर महाविद्यालय येथे फर्स्ट इयर बीए, बीकॉम, बीएससी, बायोटेक्नॉलॉजी, बीबीए, बीसीएस, बीसीए, सायन्स या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. त्यासाठी संपर्क साधा 02-241-235-4165 किंवा लॉग ऑन करा www.aca.edu.in वर. ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट करून कोरोना टेस्ट करून घ्यायला सांगितलं आहे. गृहमंत्री महोदय हे सांगत असतील तर कॅबिनेटला उपस्थित असणारे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच आयसोलेट करावे लागेल असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. कोरोना महामारीमुळे सध्या सर्व सणांवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे बऱ्याच जणांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. राखी पौर्णिमा हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो, पण सध्याच्या परिस्थितीमुळे सर्वच जिल्हा बंद असल्यामुळे बहीण भावाकडे राखी बांधायला जाऊ शकत नाही ना भाऊ बहिणीकडे. पण वसमत शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या बहिणीची जाणवणारी कमी पूर्ण केली, त्याबद्दल सर्वत्र पाटील मॅडम यांचे कौतुक केले जात आहे. परभणी जिल्ह्यामधील मानवत येथील शासकीय निवासी शाळेत शिकणारी रमाई वाघमारे हिने 88 गुण मिळत प्रथम क्रमांक मिळवला आहे. रमाई ही ग्रामीण भागात राहत असून तिची आई दुसऱ्याच्या शेतात काम करते तर रमाई आपल्या आईच्या सोबत शेतात कामाला जात होती आणि शाळेचा अभ्यासही करत होती. तिची जिद्द आणि चिकाटी यामुळे ती शाळेत प्रथम क्रमांकाने पास झाली. या यशाबद्दल सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय. आम्ही 5 वाजता उठून इंग्लिश या विषयाचा अभ्यास करत होतो. त्यानंतर ज्या मुलींना मराठी आणि इंग्रजी वाचता येत नाही त्या मुलींनाही आम्ही शिकवत होतो, त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आलो. गंगापूर शहरात महामार्गाचे काम चालू असून ते काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे.
शहरात रस्त्यावरील साइड पट्टे खोदून ठेवण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लासूर नाक्याजवळ पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक ठप्प होत आहे. वाहनधारकांना, पायपीट करणाऱ्यांना तसेच कोविडच्या व इतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. संबंधित ठेकेदारांनी गंगापूर शहरातील रस्ता तातडीने पूर्ण करून पुलाचे काम तात्काळ करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. सोन्याच्या किमती विक्रमी स्तरावर गेल्या आहेत. त्यातच कोरोना संसर्गामुळे एप्रिल ते जून या काळात सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला असून या काळात सोन्याच्या देशातील मागणीत 70% घट झाल्याचे निरीक्षण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने नोंदवले. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळातील मागणीच्या तुलनेत ही मागणी कमी होऊन 63.7 टनांवर गेली आहे. कोविड-19 या महासंकटामुळे 2020 पहिल्या सहामाहीत सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. यासह सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली येथे थांबण्याची. पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.